अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे आनंदाचा शिदा किट वाटप करण्यात येणार होते, परंतु गुढीपाडव्याच्या आधी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे या शिदा किटचे वाटप करता आले नव्हते। त्यामुळे आज या शिदा किट वाटपाचा शुभारंभ करत जामनेर शहरातील नगरखाना येथील स्वस्त धान्य दुकानात ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते शिदा वाटप करण्यात आले। या आनंदाच्या शिदा किटमध्ये लाभार्थ्यांना 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर, 1 किलो तेलचे वाटप करण्यात आले। खरं तर हा आनंदाचा शिदा वाटप या अगोदरच झाला असता, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या शिदा वाटपाला विलंब झाला असल्याच्या प्रतिक्रिया याप्रसंगी आमदार महाजन यांनी दिल्या। या प्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, पुरवठा अधिकारी दीपाली ब्राह्मणकर, पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर या शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा शिदा वाटप करण्यात आला। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि गुढीपाडवा या दोन्ही ग्रंथांचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने आनंदाचा शिदा वाटप, म्हणजे जवळपास मार्केट रेटमध्ये 400-450 रुपयाच्या असलेल्या वस्तू या फक्त 100 रुपयामध्ये म्हणजे 25% देण्याचा एक अतिशय स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे। आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना या ठिकाणी पुढे आलेली आहे। आणि आपण आज बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा शिदा वाटप, याच्यामध्ये तेल आहे, साखर आहे, रवा आहे, चहा आहे, चना डाळ आहे, अशा या 4-5 वस्तू आपण जनतेसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर 100 रुपयामध्ये या सगळ्या वस्तू आम्ही या ठिकाणी देणार आहोत। याचे बाजारभाव बघितले तर 400-450 रुपयापर्यंत आहे, परंतु 22-25% फक्त कमी किमतीमध्ये या ठिकाणी शिदा वाटप केला जातो आहे। सर्व विशेष करून मजूर वर्ग आहे, गरीब वर्गामध्ये एक आनंदाचं वातावरण यामुळे आहे। दिवाळीच्या वेळेलासुद्धा आपण बघितलं असेल मागच्या वेळी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये असाच हा शिदा वाटप त्या ठिकाणी केलेला होता। याच्या मागचा हेतू एवढाच आहे की सणावाराला या गरीब माणसाच्या घरी काहीतरी गोडधोड झालं पाहिजे, त्याला नीट व्यवस्थित सण साजरा करता आला पाहिजे उत्साहामध्ये, हा या मागचा हेतू आहे। पण यावेळेला थोडं गुढीपाडवा निघून गेला हे खरं आहे, विरोधक टीका करतात, पण आपल्या कल्पना आहे की मधल्या काळामध्ये बरेच दिवस सर्व राज्यामध्ये कर्मचाऱ्यांचा संप चालला होता, त्यामध्ये या संबंधित खात्यातले सगळे कर्मचारीसुद्धा सहभागी होते आणि त्यामुळे थोडा उशीर नक्की झालेला आहे। पण तरीसुद्धा हा आपण पंधरवडा साजरा करतो आहोत, गुढीपाडवा ते बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, त्यामुळे आज सर्व राज्यभर या शिदा वाटपाला सुरू। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।